आरोपींनी ब्लड रिपोर्ट मध्ये कसा फेरफार केला आणि ही सगळी घटना उघडकीस कशी आली आपण त्यावर एक नजर टाकूया. 19 मे रोजी 17 वर्ष अल्पवयीन तरुणाच्या पोर्शे गाडीची धडक बसली आणि दोघांचा मृत्यू झाला. पुण्यातल्या कल्याणी नगरमध्ये ही सगळी घटना घडली. अल्पवयीन तरुणाची ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय भागामध्ये चाचणी करण्यात आली. वैद्यकीय चाचणी दरम्यान त्याचे रक्ताचे नमुने घेण्यात आले. मुलाचे ब्लड सॅम्पल श्रीहरी हळनोर यांच्या विभागानं घेतले. दारूचा अंश येऊ शकतो हे लक्षात आल्यावर बदलण्याचा कट ठरला. डॉक्टर तावरेंनी ब्लड सॅम्पल बदलण्यास सांगितल्याचा आरोप केला गेला. रिपोर्ट पाहिल्यावर फेरफार झाल्याचं पुणे पोलिसांच्या लक्षात आलं. मुलाच्या डीएनए चाचणीतून हे सगळं डॉक्टरांचं बिंग फुटलं. आज पहाटे दोन्ही डॉक्टरांना गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आणि 30 मे पर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.